नाव काय त्यांचं? संतोष माडिक. संतोष माडिक आहेत, ते सामना पाहतायत, तिथून त्यांनी बक्षीस पाठवलेलं आहे रोहित यांच्यासाठी. तर धन्यवाद रोहित, घ्या घ्या फोटो घ्या. वर्ल्ड वॉरियर्स पुन्हा एकदा शुभेच्छा आपल्याला, परंतु मैदानात जाऊया. एक महत्त्वपूर्ण लढत आहे जिथे आपण पाहतोय पहिलं सत्र चालू होईल. कॉमेंट्री बॉक्समध्ये आकडे तज्ज्ञ आणि पोलादपूरचा गोड आवाज ज्यांनी या क्रीडा स्पर्धेला चार चांद लावलेले आहे, जयजी आणि निलेशजी धन्यवाद. धन्यवाद मनोज वगैरे सर, स्वागत आहे सर्वांचं. या ठिकाणी पहा, या बॉलवरती चेडूला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे आणि हा षटकार पाहायला मिळतोय. थँक्यू. हा आगाज आपने देखा आहे, अंजाम अभी बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये तडाखाही येतोय. टॉस जिंकला होता आराध्य इलेव्हन शिवाजीनगर पोलादपूर या संघाने. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला सार्थक इलेव्हन धामणदेवी या संघाला प्राचार्य केलं प्रथम फलंदाजीसाठी. मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहतोय प्रफुल्लच्या बॅटमधून आलाय तो एक घणाघाती फटका, षटकार त्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळालाय. पुढील बॉल विजय दाबेकर याचा पाहायला मिळतोय. या चेंडूला देखील समोरच्या दिशेने, जिथे मात्र जर पाहिलं धामणदेवीचे प्रेक्षक झेंडे घेऊन तिथे बॉल पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. सहा धावांसाठी षटकार. थँक्यू. पवारची पॉवर मैदानाच्या आतमध्ये, प्रफुल्ल पवारच्या बॅटमधून आले दोन उत्तुंग षटकार. घणाघाती फटकेबाजी तो करतोय मैदानाच्या आतमध्ये. धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत, जिथे षटक्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती असताना 13 धावा धाव फलकावरती आहेत. अनेक वेळेला आपण म्हणतो ना, सार्थक इलेव्हन धामणदेवी संघ ज्या ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये खेळतो ना, त्या त्या वेळेला अनेक ठिकाणावरती भोकू झेंडे सातत्याने वाजतात. आज सार्थक इलेव्हन धामणदेवीचे प्रेक्षक आले की नाही, आवाज येत नाही आहे. हा बॉल देखील ऑन साइडला केला, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला कार्पेटच्या साह्याने प्रफुल्ल पवारच्या बॅटमधून चौकार. तर नक्कीच चांगली सुरुवात, बेधडक सुरुवात, विस्फोटक सुरुवात केली आहे प्रफुल्ल पवारने. केतन काडेने मात्र सिंगल काढून दिली आणि प्रफुल्ल पवारला सांगितलं की तू आक्रमक हो, आणि ते होताना पाहायला मिळालं. दोन षटकार, त्याच्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक चौकार पाहायला मिळाला प्रफुल्ल पवारच्या बॅटमधून. विजय दाबेकर मागील जर पाहिलं ना, ज्योतिंद्र पाटील संघामधून अतिशय चांगली गोलंदाजी फायनलच्या मॅचमध्ये, आणि तब्बल 11,000 रुपये मानकरी ठरला होता. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा होता, ऑन साईडला खेळला डीप मिडविकेटला. सिद्धेजी कोळंबे साहेब देखील या स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी खास करून उपस्थित आहेत. मी त्यांचं हार्दिक स्वागत करेन. आणि कालच्या दिवशी ज्यांचा संघ पुढे आला ना, अर्थात साहिलजी यांचंही आपण हार्दिक स्वागत करूया. मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण, एक धाव आली आहे संघाची, धावसंख्या एकाने पुढे 18 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल विजय गोलंदाजी मार्कवर. हा बॉल देखील टप्प्यामध्ये आलाय. काय तो शॉर्ट बॉल, काय तो फटका, काय तो टायमिंग, चेंडू सर ट्रॅव्हल होतोय, षटकार. थँक्यू. एवढंच म्हणता येईल ना या फटक्यासाठी, काय तो बॉल, काय तो फटका, काय ती टायमिंग, सगळं कार्यक्रम कसं ओके मध्ये षटकार आलाय. संघाची धावसंख्या 6 पुढे, 24 धावा धाव फलकावरती आहेत. पहिलं षटक संपलंय, 24 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. आक्रमक सुरुवात पाहायला मिळाली आहे. दोन्ही फलंदाज मयूर खाडे देखील आराध्य इलेव्हनच्या गोलंदाजाने जर हॅट्रिक घेतली तर त्यांच्यासाठी 500 रुपये निलेची सुतार साहेबांकडून नक्की दिल्या जाते. मयूर खाडे आणि प्रफुल्ल पवार, मयूर खाडे सातत्याने सर जर पाहिलं ना, धामणदेवी संघासाठी प्रत्येक वेळी धावून आला आहे. म्हणून की काय, केतन खाडे यांनी पुन्हा एकदा विश्वास दाखवला आणि त्याला कर्णधार पदाची भूमिका त्याच्यावरती सोपवली आहे. या आहेत सार्थक इलेव्हनच्या समर्थक, हातामध्ये झेंडे, हातामध्ये भोकू घेऊन खास करून उपस्थित आहेत. मैदानाच्या आत आकर्षक टी शर्ट्स त्यांनी परिधान केले आहेत. पाहू शकता आपण आपल्या स्क्रीनवरती एक मोठं असं पॅवेलियन आणि अगदी ज्या डगआउट्समध्ये आपण पाहताय ना, ह्या खेळाडूंना, या प्रेक्षक वर्गाला सातत्याने गर्दी करून उपस्थित आहेत. बाळासाहेबांची शिवसेना प्रेक्षक कक्षामधून आस्वाद घेत आहेत या स्पर्धेचा. गर्दी गर्दी आणि अलोट गर्दी
या दिवसाच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. मैदानाच्या आतमध्ये 24 धावा धावफलकावरती आहेत. प्रफुल्ल पवार नाबाद खेळत असताना पाहायला मिळतोय. 17 धावसंख्येवरती एकंदरीत पाहिलं ना तर धावफलकावरती 24 धावा आहेत. 7 धावसंख्येवरती नाबाद खेळतोय तो मयूर खाडे. विजय दाभेकरने पहिले षटक हातावलं. विजय उतेकर गोलंदाजी मार्क वरती आलाय. विजय उतेकर हा देखील कापडे संघाचा खेळाडू आहे. कापडे खुर्स संघाकडून सातत्याने चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. परंतु आज जर पाहिलं तर रवींद्र इंगवले यांनी त्यांच्या संघामध्ये समाविष्ट करून घेतले. कशा प्रकारे गोलंदाजी करतोय हे पाहावं लागेल. आदरणीय नलेजी सलाग्रह साहेब उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून जर आराध्य इलेव्हनच्या कोणत्याही गोलंदाजाने हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचा कॅश प्राईज दिलं जाईल. नक्कीच तर बक्षिसांच्या वर्षाव या PTBL च्या माध्यमातून नक्कीच दिला जातो. निलेदादा कोळसकर यांच्याकडून देखील पारितोषिक आहे आणि आज मान्यवर निलेजी सुतार साहेब हे देखील आहेत. त्यांनी देखील बक्षिसांचा वर्षाव तसेच नरेशजी सालागरे व्यासपीठावरती त्यांना आपण पाहू शकता. भरतभाई पटेल आहेत तसेच दिनेशभाई पटेल हे देखील व्यासपीठावरून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. पुढचा बॉल रिव्हर्स अटेंड केलाय. देखणा दर्जेदार दर्शनीय फ्लॅट चेंडू सीमारेषेच्या बाहेर पॅरलल शोक षटकार. थँक यू स्वर्गीय माणिकराव आवाजकता. प्रेक्षक गॅलरीमध्ये देखील तुडुंब प्रेक्षक वर्ग उपस्थित आहे. खास करून या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जिथे सार्थक इलेव्हन दामन देवी या संघाला इथे प्रोत्साहन करण्यासाठी. हा चेंडू समोरच्या दिशेने खेळला. क्षेत्ररक्षक डाउन बॉल टीपला जेल संपला फलंदाजाचा खेळ. खेळाडू क्रमांक पहिला बाद. धन्यवाद. इथे तर क्रीडानगरीमध्ये आगमन होतंय ज्यांचं की ज्यांनी रुद्रांश इलेव्हन संघाच्या माध्यमातून पहिली मॅच अक्षरशः गाजवली आणि त्यांचे सुपुत्र देखील येताना पाहायला मिळत आहेत. सिद्धेश शेठ मैदानाच्या आतमध्ये आणि या क्रीडा उपस्थित होत आहेत. त्यांचं मडप हार्दिक असं स्वागत. ही तीच व्यक्ती आहे ना ज्यांच्या माध्यमातून मंगेजी बेलोसे सिद्धेजी शेठ यांच्या माध्यमातून पोलादपूरचं क्रिकेट सफल सुखद आणि आनंददायी बनवण्याचा प्रयत्न झाला. नगरसेवक चषक आली तिथून क्रिकेटला कलाटणी मिळाली आणि आज पोलादपूरचं हे वैभव अर्थात पोलादपूरच्या तख्तावरती विराजमान असणार आहे क्रिकेट आणि त्याच्या माठीमागचे शिल्पकार सर संदीप कदम हे देखील पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 30 धावा धावफलकावरती आहेत. हे डगआउट आहे ज्या पाहू शकता. स्वतः विनायकजी दीक्षित या डगआउटमध्ये स्वतः संघ मालक आहेत हे पाहायला मिळतात तुम्हाला या डगआउट्समध्ये. मैदानाच्या आतमध्ये वळूया जिथे धावफलकावरती 30 धावा धावफलकावरती आहेत. 30 धावा धावफलकावरती 8 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 30 धावा धावफलकावरती आहेत. आता मात्र बॅटिंगसाठी प्रणय कदम येतोय. पळचिल गावचा हा देखील 21 फोटक फलंदाज. समोरच्या दिशेने फटका साजवायचा होता परंतु काय झेल टिपलाय. वाटो कॅच त्या ठिकाणी टिपली आहे. अतिशय सुरेख झेल त्या ठिकाणी टिपलाय. खेळाडू बात पाणी घेऊन जा. पाणी घेऊन जा. मी विनंती करेन पाणीची बॉटल त्वरित जाऊ द्यात. त्वरित त्वरित कोणीही जा त्वरित जा. रवी इंगवले त्या ठिकाणी होते. झेल तर चांगला टिपला आहे. गणराय चरणी ग्रामदेवते चरणी ईश्वर चरणी प्रार्थना करूया की कोणती दुखापत व्हायला नको. त्यांना पुन्हा एकदा आम्हाला खेळताना पाहायचं आहे. एक चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळालं आहे. अफलातून कॅच पाहू शकता रिप्लेमध्ये. पाठमोरे जात असताना अशा रीतीचे झेल घेणं तितकं सोपं नाही आहे. पाहू शकता आपण कॅच पकडली. समोरच्या दिशेने उभे होते. अगदी पाय अडकला आणि तदनंतर चेंडूची पकड ही चांगली जरूर झाली. परंतु शरीराने संपूर्णतः शरीराचं जे वजन होतं ना ते मानेवरती आलं आहे आणि थोडीशी दुखापतग्रस्त ते जरूर झाले आहेत. एक चांगला खेळाडू आहे लेजंड खेळाडू या पोलादपूर तालुक्याचा रवी इंगवले. मैदानाच्या आतमध्ये झेल घेत असताना काही काळ दुखापत झाल्यात परंतु त्याच वेळेला आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून धावा धावफलकावरती आहेत त्या 30 धावा धावफलकावरती जिथे मॅच चालू आहे. आजच्या दिवसातला गट आपण पाहतोय तो एका बाजूला आराध्य इलेव्हन आणि त्याच्या विपक्ष खेळणारा संघ आहे तो सार्थक इलेव्हन धामन देवी. या दोन संघांदरम्यानची लढत. दोन गडी बाद झाले. बॅक टू बॅक दोन चेंडूवरती विजय उतेकरने दोन खेळाडू बाद केलेत. दोन चेंडूवरती दोन गडी बाद केलेत. हॅट्रिक येईल का. आदरणीय सुधीरजी मालुसरे यांचं या ठिकाणी सुनीलजी मालुसरे यांचंही या ठिकाणी आगमन होतं. आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून.
नक्कीच दुखापत दुखापत नक्कीच थोडीशी जाणवेल, कारण चांगली कॅच पकडली, अप्रतिम झेल टिपलाय, कारण त्यांना माहिती आहे प्रणय कदमचा झेल तितकासा महत्त्वाचा होता, कारण दोन विकेट माघारी परतली आणि दोन विकेट माघारी परतल्यानंतर 30 धावा धावफलकावरती आहेत. सर्व आयोजक देखील मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला गेले आणि आता जर पाहिलं तर नवीन फलंदाज अमित मैदानाच्या आतमध्ये येतोय. दोन विकेट घेतल्यात विजय उतेकरने, पहिल्या चेंडूवरती षटकार आला. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग आपण पाहतोय, पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनच्या माध्यमातून आज जर पाहिलं तर बाळासाहेबांची शिवसेना प्रेक्षक आले, प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. त्याच्यानंतर जर पाहिलं तर मैदानामध्ये चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. इथं बाळासाहेबांची शिवसेना प्रेक्षक कक्ष आपण पाहताय, तिथं देखील आपल्याला खेळाडू प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. पंचकक्ष आहे खेळाडू कक्षामध्ये. त्याच्यानंतर जर पाहिलं तर स्वर्गीय माणिकराव बाबा जगताप या प्रेक्षक गॅलरीमध्ये प्रेक्षक बसले आहेत. बाळासाहेबांची शिवसेना प्रेक्षक कक्ष भरला आहे. त्याच्यानंतर जर पाहिलं तर स्वर्गीय माणिकराव बाबा जगताप प्रेक्षक कक्षामध्ये तुम्ही धामनदेवीचे प्रेक्षक पाहू शकता. टी शर्ट देखील आणि झेंडे देखील घेऊन धामनदेवी संघाला, सार्थक इलेव्हन संघाला सपोर्ट करण्यासाठी दाखल झालेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रेक्षक गॅलरी देखील आपण पाहू शकता. तिकडे देखील प्रेक्षकांची गर्दी तुम्ही पाहताय. नक्कीच धामनदेवी गाव नक्कीच वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्या माध्यमातून आम्ही स्पर्धा पाहिली, तिथे देखील गोल मैदान करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं गेलं आणि एक चांगली स्पर्धा मागील वर्षी देखील त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. हॅट्रिकचा बॉल मैदानाच्या आतमध्ये असेल, परंतु मी सर्व प्रेक्षक वर्गाला क्रीडाप्रेमींना एक विनंती यासाठी करेन की रवींद्र इंगवले पुन्हा एकदा उभे राहिले, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या उद्यात. खुलवा टप्प्याचा हा बॉल, हॅट्रिक तर होऊ शकलेली नाही आहे. डॉट बॉल आला विजय उतेकर गोलंदाजी मार्कवरती आले आणि सिंगल येत असताना पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या एकाने पुढे सरकते, 31 धावा धावफलकावरती आहेत. रवींद्र इंगवले कॅप्टन आहेत, स्वतः कर्णधाराला उभं राहायचं आहे. ही आवश्यक बाबी आहेत या साऱ्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, जिथे एकेरी धावसंख्येच्या मदतीने 31 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवर जर पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज, अतिशय चांगली गोलंदाजी विजय उतेकरची पाहायला मिळते. 4 चेंडू टाकलेत, 1 षटकार आला, त्याच्यानंतर 2 विकेट घेतल्यात. बॅटिंगसाठी जर पाहिलं तर नवीन बॅटर अमित याच्या बॅटमधून फटका येताना पाहायला मिळतोय. हा चेंडू जर पाहिला तर धावबाची संधी, चांगलं क्षेत्ररक्षण. पहा काय पुन्हा एकदा रवींद्र इंगवले यांचं लाभाप्राप्त प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. विकेटचं पतन, 3री विकेट माघारी परतती आहे. सार्थक इलेव्हन धामनदेवी संघाला बसतोय 3रा धक्का. खेळाडू बाद काही वर्षांपूर्वी ना एक ॲडव्हर्टाईज यायची, मला जाहिरातीची आठवण झाली. टी व्हीवरती अल्फेनलिबेची एक ॲडव्हर्टाईज यायची, जी ललचा आहे रहा ना जाय. काहीसा असाच किस्सा मैदानाच्या आतमध्ये घडला. या फलंदाजाच्या माध्यमातून एक चोरटी धाव त्याला आली, अंगलट 31 धावसंख्येवरती. 3रा खेळाडू बाद झाला. मयूर खाडे मैदानाच्या आतमध्ये उभा आहे, त्याच्या साथीला नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये विशाल जाधव मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. भरतभाई पटेल उद्योजक, त्याच वेळेला निलेजी सुतारसाहेब माजी नगर शहर प्रमुख नगराध्यक्ष देखील, त्याच वेळेला महादेव श्रंबळेकर प्रशासकीय अधिकारी, त्याच वेळेला दिनेशजी भाई पटेल उद्योजक हे देखील उपस्थित आहेत. मॅचचा ते आस्वाद घेत आहेत, त्यांचंही हार्दिक स्वागत करूयात. खेळाडू बाद झाले ते 3. 31 धावा धावफलकावरती आहे. पथ्यावरती ही बाब पडली, रवींद्र इंगोलेचं डेडिकेशन इथे पथ्यावरती पडलं. अगदी त्याच वेळेला त्याने घेतलेला अफलातून झेल हे साऱ्या गोष्टींना संघाच्या हिताच्या ठरल्यात. कर्णधार ज्या वेळेला समोर येऊन साऱ्या गोष्टी करतो ना, त्याला पाहून आपोआप सारे खेळाडू त्याच्यासाठी झगडत असताना पाहायला मिळतात. टीम वर्क मेक अ ड्रीम वर्क असं अनेक वेळेला आपण म्हणतो आणि तेच मैदानाच्या आतमध्ये एक्झॅक्टली चालू असताना पाहायला मिळालंय. नक्कीच संघाचा कर्णधार आहे रवींद्र इंगवले आणि चांगली कर्णधार पद त्यांनी पार पाडतायत. टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि सांगितलं की आम्ही कमीत कमी धावसंख्येवरती रोखू. आमचा संघ परिपूर्ण झालाय, आमचा सराव देखील तेवढा झालाय, आमच्या टीम मीटिंग देखील तेवढ्या झाल्यात आणि छोटू दीक्षित यांनी दाखवलेला माझ्यावरती विश्वास तो मी सार्थ ठरवेल आणि ते होताना पाहायला मिळते सर. पुढचा बॉल कशा धातणीचा असेल गोलंदाज. पुन्हा एकदा विजय उतेकरचा हा बॉल हलक्या हाताने केला, पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. काय करते मैदानाच्या आतमध्ये 38 सेलकर क्षेत्ररक्षण करत असताना अंडरआर्म थ्रो करणं फार आवश्यक राहतं.
तुम्ही तटीया सर्कल मधून ओवर हँड थ्रो कराल तितक्याशा संधी मिळते दोन पावलं पुढे येण्याची फलंदाजाला। या साऱ्या बाबी आहेत ना, याचा अभ्यास चांगला असायला हवा आणि या गोष्टी कुठे ना कुठेतरी कमकुवत पाहायला मिळाला। धावफलकावरती 16 धावगतीने धावफलक पुढे सरकताय, 32 धावा धावफलकावरती आहेत। पहिल्या दोन षटकांचा खेळ संपुष्टात आलाय, काय म्हणाल? एकंदरीत एक चांगली सुरुवात म्हणता येईल, परंतु विकेटची पडझड थांबवावी लागेल। नक्की सर, सुरुवात चांगली देखील म्हणावी लागेल आणि वाईट देखील म्हणावे, कारण 32 धावा बनवले दोन षटकामध्ये, परंतु 3 विकेट देखील महत्त्वाच्या माघारी भरल्यात। परंतु मैदानाच्या आतमध्ये सार्थक 11 धामनदेवीचा हुकूम आहे का? मयूर खाडे मैदानाच्या आतमध्ये, त्याच्याकडून संघांना अपेक्षा असतील, संघ मालकांना अपेक्षा असतील की मोठी धावसंख्या उभी करावी लागेल, कारण समोरील संघात जर पाहिलं तर आनंदीकम सारखा खेळाडू पाहायला मिळतोय, विजय उतेकर देखील बॅटिंग करतात आणि रवींद्र इंगवले हे देखील चांगले बॅटिंग करताना पाहायला मिळतात, पंकज देखील आहेत या संघामध्ये, ते देखील चांगले बॅटिंग करताना पाहायला मिळतात, असा हा संघ पाहायला मिळतोय। परंतु तुम्हाला 80+ धावा आता दुपारच्या सत्रामध्ये बनवाव्याच लागतील। येस, निश्चित। सार्थक 11 संघ अर्थात केतनजी खाडे सरांचा हा संघ, त्याच वेळेला आराध्य 11, शिवाजीनगर पोलादपूर, विनायकजी दीक्षित साहेब, प्रशांतजी आंबळे साहेब, त्याचवेळेला विलासजी इंगवले साहेब यांचा असणारा हा संघ। अर्थात या मान्यवरांचे विशेष करून आभार आपण मानूया, कारण त्यांनी आयोजकांवरती विश्वास दाखवत असताना संघ या स्पर्धेमध्ये उतरवला आहे। गोलंदाजी मार्कवरती बिलाल निगुलकर, हा चेंडू हलक्या हाताने कट केला आहे पॉइंट जिथे, मात्र आपण गली रिजनमध्ये पाहतोय। एकेरी दुहेरी धावायची सांगड घालावी लागेल, एक एक धाव घेत असताना तुम्ही प्रेशर बनवू शकता। मार्टिन लुथर किंगचं मला ते सूत्र आठवतं, तुम्ही उडू शकत नाही तर धावा धावू शकत नाही तर चाला चालू शकत नाही तर रेंगा, परंतु आयुष्यामध्ये क्षणाक्षणाला पुढे सरकत राहा, तेच मैदानाच्या आतमध्ये खेळाडू करतायत। नक्कीच सर, एकेरी दुहेरी एक धावा देखील घेतल्या जात आहेत, कारण त्यांना माहिती आहे 3 विकेट पडल्यात, संघ थोडासा बॅकफूटवरती आलाय, अडचणीत सापडलाय, त्यासाठी मात्र स्ट्राईक रोटेट केली जाते। बिलाल निगुडकर यांचा चेंडू, बिलाल निगुडकर नक्कीच चांगले गोलंदाज आहेत, पोलादपूर शहरासाठी कित्येक स्पर्धा त्यांनी जिंकून दिल्या गोलंदाजी करत असताना। सिद्धेशेट असतील, विनायक दीक्षित यांचा संघ पोलादपूर 11, हा संघ संदीप कदम यांच्या नेतृत्वाखाली बाहेरील तालुक्यामध्ये जाऊन देखील या संघाने बाजी मारली, त्यापैकी हा गोलंदाज देखील एक विशेष गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय। बिलाल शेखबद्दल सांगायचं झालं, सिद्धेश शेठ नेहमी म्हणतात, बिलाल निगुडकरबद्दल सांगायचं झालं ना, तर सिद्धेश शेठ नेहमी म्हणतात की माझा हुकमी एका गोलंदाज आहे तो, आणि सातत्याने त्याने तशी कामगिरी करून दाखवली आहे। पुन्हा एकदा पुढचा बॉल, हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर आहे, यष्टीरक्षकाचा वेध, परंतु पुन्हा एकदा टाकावा लागेल बिलाल निगुडकरला। हा बॉल अवांत स्वरूपामधून चेंडू येईल, संघाची धावसंख्या वाईट, धावफलक एकाने पुढे, 35 धावा धावफलकावरती आहेत। बिलाल निगुडकरची एक खासियत राहिली आहे, अचूक टप्पा, वेग, दिशेवरती नियंत्रण, एक लयबद्ध गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली आहे। हा बॉल मयूर काडेच्या रडारमध्ये आला, फ्लिक केला ऑन साईडला, चेंडू सीमा पार जातोय, षटकारासाठी 6 धावा। धन्यवाद, थँक्यू। रिप्ले मध्ये पाहू शकता, डावी एशी सोडून जाणारा हा चेंडू, बॉटम हँडचा वापर, मनगडाचा उपयोग केला आणि कॉन्फिडन्स इतका होता ना मयूर काढायला या फटक्यावरती की त्याने शतपावली करत असताना हा षटकार येथे लिलया ठोकलेला पाहायला मिळाला। 6 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या फ्लाय होते, त्याने पुढे सरकते जाऊन पोहोचतीये, ती 41 धावा धावफलकावरती आहेत। 41 रन्स ऑन अ बोर्ड, सार्थक 11 धामनदेवी। हा बॉल देखील इथे मात्र रडार मध्ये आला, चेंडूला सरळ धाडलाय सीमारेषेच्या बाहेर, दॅट इज अ मॅग्निफिसेंट शॉट आउट ऑफ द पार्क, षटकार। धन्यवाद इजे, समोर पिच केला बॉल, त्याला मात्र समोरच्या दिशेने खेळलं। सर, नक्कीच पोलादपूर तालुक्याचा हा सण नक्कीच म्हणावा लागेल, कारण प्रेक्षकांची गर्दी आता नक्कीच होताना पाहायला मिळेल, कारण आज गुरुवारचा दिवस आहे, शुक्रवार शनिवार आहे, 3 दिवस महत्त्वाचे आहेत आणि या 3 दिवसामध्ये प्रेक्षक हे त्याला पाहायला मिळतील, त्यांचं देखील आपण कौतुक करूया। सर, मी तर म्हणतो सार्थक 11 धामनदेवी या संघाचा सामना तुम्ही सोमवारी जरी ठेवलात ना तरी तेवढीच गर्दी पाहायला मिळेल, कारण अतिउत्साही प्रेक्षकवर्ग सातत्याने येतात, पाहू शकता झेंडे त्याच वेळेला भोकू सातत्याने ते घेऊन आलेत। हा चेंडू खोलवा टप्प्याचा आहे, अक्षा कबरला खेळला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय। काही अंशी कॅरेबियन प्रीमियर लीग ज्या वेळेला चालू होते ना त्यावेळेला अशा रीतीचा अनेक वेळेला माहोल बनवला जातो, परंतु आज या सार्थक 11 धामनदेवी मैदानाच्या आतमध्ये खेळते आणि त्यांचा संपूर्ण प्रेक्षक वर्ग इथे दाखल झालाय। 48 धावा धावफलकावरती आहेत, 48 रन्स ऑन अ बोर्ड, 48 धावा धावफलकावरती। मयूर खाडेचा एकंदरीत खेळ पाहिला ना तर तो नाबाद खेळत असताना पाहायला मिळतो, 16 करंट रन रेटने धावा आल्यात। हा चेंडू उजवी एसटीच्या बाहेर, पंचांकडे अपील, सेलिब्रेशन स्टार्ट केलंय यष्टीरक्षकाने, परंतु अति आत्मविश्वास,
हा येतो डॉट बॉल षटक इथे आपण पाहतोय ते संपुष्टात येत असताना पाहायला मिळेल। ते तिसरा तीन षटकांचा खेळ संपुष्टात आला। एंड ऑफ दी थर्ड ओव्हर तीन षटकांच्या समाप्तीनंतर तीन गडी बाद 48 धावा दफलकावरती आहे। तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आलंय काय निर्णय येईल हे देखील पाहावं लागेल। कशा धाटणीचा चेंडू पाहायला मिळाला उजव्या यष्टीच्या बाहेर। यष्टीरक्षकाचा वेध चेंडूने घेतलाय परंतु काही अंशी बाहेर निघणारा राहिला होता। काही दुविधा मनस्थितीमध्ये पंच आले आणि लगेच तिसऱ्या पंचांना रेफर केलं। आपण पाहू शकता आपल्या मेगा स्क्रीनवरती पायाची कोणती मुवमेंट त्याने केली नव्हती। यष्ट्यांवरती चेंडू जिथे आढळलाय कोणता निर्णय येईल हे पाहावं लागेल। धावांचा वेग वाढवावा लागणार आहे अशा परिस्थितीमध्ये जिथे धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ना 48 धावा धावफलकावरती आहेत। बाळाजी काय म्हणाल ज्या पद्धतीचं क्रिकेट चाललंय ज्या पद्धतीचा खेळाडूंचा परफॉर्मन्स होतोय पीटीपीएल जशी पुढे जाते आहे अगदी वलय निर्माण केलं या स्पर्धेने। नक्की सर पीटीपीएल गेल्या वर्षी झाली आणि त्या दिवसापासून ग्रामीण भागातून एक एक युवा खेळाडू देखील पाहायला मिळाला आणि राजा घाडगे असतील मयूर खाडे असतील बरेच खेळाडू असे आहेत की ते ओपन गटमध्ये देखील खेळताना पाहायला मिळायला लागले। संदीप कदम यांना संपूर्ण श्रेय नक्की जातं सर कारण त्यांच्या नेतृत्वाखाली असे खेळाडू तयार झाले। संदेश करणाऱ्यासारखे खेळाडू असतील प्रत्येक खेळाडू आज जर पाहिलं ना सर चांगलं क्रिकेट चांगल्या लेवलचं क्रिकेट खेळताना पाहायला मिळतोय। थर्ड अंपायर रेफर केले पंचांनी हे रेफर केले तिसऱ्या पंचांची मागणी तिसऱ्या पंचांना करण्यात आला रेफर काय निर्णय येईल हे देखील पाहावं लागेल। आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये DRS प्रथमच आला ज्या वेळेला सचिन तेंडुलकरच्या विरोधामध्ये DRS घेतलं गेलं। जॉन्टी रोड्सने सचिन तेंडुलकरला बाद केलं परंतु ज्या वेळेला सेकंड टाइम DRS घेण्यात आला त्यावेळेला सचिन तेंडुलकरने जॉन्टी रोड्सला बाद केलं होतं। काय निर्णय येईल हा खेळाडू नाबाद असेल आमचे मॅच रेफरी इथे कळवतायत हा की खेळाडू नाबाद आहे अर्थात एक चांगलं कामकाज प्रथमेश गायकवाड या स्पर्धेच्या माध्यमातून करतायत। या असोसिएशनचे ही मॅच रेफरी म्हणून ते एक चांगलं कामकाज करत असताना पाहायला मिळाले आहेत। हा खेळाडू नाबाद आहे मैदानाच्या आतमध्ये वळूया एक जीवदान मिळालंय असंच म्हणता येईल विशालला। एक बॉल त्याने चेंडू फेस केलेत ते दोन संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती 48 धावा धावफलकावरती आहेत। 8 बॉलमध्ये 22 वरती मयूर खाडे खेळतोय त्याला एक चांगली साथ देणं गरजेचं आहे एक पार्टनरशिप बिल्ड व्हायला हवी। 48 3 आहेत सार्थक 11 धामंडळी संघाच्या। नक्कीच इथून पुढे तीन षटक मयूर खाडेला देखील संयमी आणि आक्रमक देखील खेळी करावी लागेल आणि त्याला साथ देणं गरजेचं आहे। थोडीशी भागीदारी मयूर खाडेवर एखाद्या नवीन फलंदाजाने केली तर विशालला थोडं त्याच्यासाठी त्याच्याबरोबर खेळावं लागेल आणि स्ट्राईक रोटेट करून मयूर खाडेला साथ द्यावी लागेल आणि मयूर खाडेचे फॅन्स फॉलोअर देखील सर नक्कीच या ठिकाणी दाखल झालेत। बिलाल निगुडकरचं हे षटक संपुष्टात आलं। बिलालला सातत्याने आपण पाहतो एक चांगलं प्रदर्शन करणारा गोलंदाज म्हणून मानलं जातं परंतु धावा खर्च केल्या त्या एकंदरीत 16। एक गोष्ट वाखाणण्याजोगे ही आहे ना एक गोष्ट पाहण्याजोगे ही आहे ना कुणी ही गोष्ट जर का नोटीस केली असेल तर मी आवर्जून ही सांगू इच्छितो की सार्थक जिथे मैदानाच्या आतमध्ये आराध्य 11 शिवाजीनगर पोलादपूर संघ खेळतोय प्रत्येकाच्या शीर्षावर SK कॅप आहे। हा फटका ऑन साइडला एक देखणा पुलचा आकर्षक अद्भुत आविष्कार चेंडू सीमारेषेच्या बाहेर मयूर खाडेच्या बॅटमधून षटकार। थँक्यू धावफलक या 6 धावांनी पुढे जातोय 54 या आकड्यावरती। मयूर खाडे एक हाती किल्ला लढवतोय की काय हे मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल। या बॉलवरती याकू टप्प्याचा बॉल मिस टाइम स्ट्रोक क्षेत्ररक्षक पोहोचतोय चेंडू खाली पकडली गेली कॅच मोठी विकेट बिग विकेट सार्थक 11 धावन देवीला बसलाय हा मोठा धक्का। मयूर खाडे मात्र थांबू शकला नाही आहे खेळाडू बाद थँक्यू। एक मोठी सफलता म्हणता येईल एक मोठी मासळी जायला अडकली असंच म्हणता येईल।
इथे मयूर खाडे बाद होऊन तंबूच्या आचऱ्याला परततो. 28 धावांची खेळी करून तो तंबूच्या आचऱ्याला परतलाय. बाद होण्याआधी त्याची ही इनिंग आपण पाहिली. 10 चेंडू त्याने फेस केले, 28 धावांची खेळी केली. एकंदरीत त्याचा स्कोर काढला, एक वेगळं वलय निर्माण करून देण्याचा प्रयत्न राहिलाय. आदिल गोलंदाजी मार्कवर हा फटका येते, फासला चेंडू हवे मध्ये, क्षेत्ररक्षक डाउनी बॉल. जजमेंट चांगला आहे, झेल ही चांगला टिपला, व्हेरी गुड कॅच. खेळाडू क्रमांक 5 बाद. थँक्यू. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती गोलंदाज आदित्य आपल्याला पाहायला मिळतोय. 500 रुपयाचं पारितोषिक नक्कीच निलेजी सुतार साहेबाकडून दिलं जाईल. त्यानंतर नरेजी सलागरे यांच्याकडून 1000 रुपयाचं. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती हा गोलंदाज पाहायला मिळतोय आदित्य. हॅट्रिकची नोंद होईल का? आज आतापर्यंत जर पाहिलं तर 3 गोलंदाजांनी हॅट्रिकची नोंद केली आहे, त्यापैकी 4 आपल्याला पाहायला मिळेल का? सार्थक घाडगे, कल्पेश मांढरे, त्याच वेळेला साई पार्टे यांनी घेतलेली हॅट्रिक. ही हॅट्रिक संपादन केली जाईल का? हॅट्रिक फार महत्त्वाची आहे या PDPL मध्ये, कारण गोलंदाजांचा तितकासा बोलबाला पाहायला मिळालेला नाही आहे. कल्पेश, सार्थक आणि साई पार्टे हे फिरकीपटू आहेत. ऑन साईडला केलेला हा फटका मिडविकेटला डीपमध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. एक धाव तर निश्चित मिळते. संघाच्या धावसंख्येमध्ये एकेरी दुहेरीने भर पाडली जाते. धावफलक एकाने पुढे सरकेल जाऊन पोचतंय. ते 55 धावा धावफलकावरती आहेत. 5 गडी बाद. पार्टनरशिप व्हायला हव्या होत्या. त्याच वेळेला अगदी ज्या खेळाडूकडे आपण पाहतोय ना, एक आशेचं किरण, कर्णधार एक चांगलं क्रिकेट खेळेल मयूर खाड्याकडे पाहिलं जात होतं, परंतु त्याने 7 सोडली असंच म्हणता येईल. नक्कीच सर, महत्वाची विकेट होती आणि त्याला बाद केलंय. परंतु सुफियान असा एक फलंदाज आहे, समोरच्या दिशेने फटका खेळलाय. बॉलर बॅक डाव पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. पंकज त्या ठिकाणी चेंडूची फेकी करेल. त्याचबरोबर एक सिंगल. सर, सुफियानबद्दल नक्की सांगेल मी, कारण सुफियानच्या बऱ्याच बॅटिंग पाहिली, बऱ्याच स्पर्धामध्ये त्यांनी बॅटिंग केली. चरईला बिलॉंग करतो, चरई गावाला, आणि या संघामध्ये त्याची बोली लागली, या संघामध्ये त्याची वर्णी लागली. आता आवश्यकता आहे सुफियानला षटकार चौकार मारण्याची. स्वतःला प्रसिद्ध करावा लागेल. परिस्थिती कितीही बिकट असेल ना, तरी आपली त्याला सुधारण्यासाठी मनस्थिती चांगली असायला हवी. माइंडसेट कसा आहे तुमचा, अप्रोच कसा आहे तुमचा या स्पर्धेच्या भोवती, हे निश्चित पाहावं लागेल. पहिल्या षटक संपुष्टात आलं, चौथं 4 षटकांचा खेळ संपुष्टात आला. एंड ऑफ दी फोर्थ ओव्हर. 56 धावा धावफलकावरती आहेत. 5 गडी बाद. जी भागीदारी रचायला हवी होती ती निश्चितच मयूरने रचण्याचा प्रयत्न केला पहिल्या विकेटसाठी. परंतु तदनंतर प्रफुल्ल पवार बाद झाला, मयूर खाडे बाद झाला, त्याच वेळेला प्रणय कदम बाद झाला, आणि तदनंतर विकेटची पडझड चालूच राहिली. 5 गडी बाद, 56 धावा धावफलकावरती आहेत. उर्वरित अजूनही 2 षटकांचा खेळ शेष आहे. उर्वरित 2 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न हा निश्चित असायला हवा आणि नक्कीच करावा लागेल. सुफियान यांच्याकडे क्षमता आहे, सुविशाल यांच्याकडे देखील क्षमता आहे. सुफियान यांच्या बऱ्याच इनिंग आम्ही पाहिल्यात. षटकार चौकारांची आतिषबाजी त्याने कित्येक वेळा केली. सातत्याने चरईमध्ये एक मैदान आहे, तिथं लांबत लांब षटकार मारण्याचे विक्रम त्यांच्या नावावरती, आणि या मैदानामध्ये देखील सुफियानच्या नावावरती लांबत लांबवरचा षटकार मारण्याचे विक्रम आहे. गोलंदाजी मार्कवर जर पाहिलं तर बिलाल निगुडकर आमंत्रित केले वैयक्तिक दुसऱ्या संघाचं 5 षटकासाठी. विश्वास दाखवलाय. हा चेंडू उजव्या हस्तीच्या बाहेर, बॅटची आउटसाइड एज घेत असताना चेंडू फ्लाय स्लिप क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला, ज्यावरती एकच धाव इथे मिळत असताना पाहायला मिळते. बिलाल निगुडकर यांनी पहिल्या षटकामध्ये सपाटून मार खाल्ला होता. 16 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. परंतु या षटकामध्ये कर्णधारांचा मी कौतुक करेन की पुन्हा एकदा बिलालला आमंत्रित केलं आहे, कारण बिलाल एक डेथ ओव्हर स्पेशलिस्ट आहे. बिलाल धावसंख्या रोखू शकतो या साऱ्या गोष्टीची जाणीव आहे रवींद्र इंगवलेना, आणि म्हणून की काय त्यांनी पुन्हा एकदा चेंडू सुपूर्त केला. मोठा फटका खेळायचा प्रयत्न पोहोचतोय. व्हेरिएशन देखील पाहायला मिळाले या बॉलवरती, आणि चेंडू काहीसा खाली राहिला. आनंदीकम मात्र यष्ट्यांच्या मागे आम्ही वारंवार जेव्हा जेव्हा पाहिले ना आनंदीकमला, अशाच प्रकारचं कार्य त्याचं यष्ट्यांच्या मागे पाहायला मिळत असतं. अगदी ॲज अ निडल, ॲज अ शार्पर अशी तीक्ष्ण नजर त्यांची चेंडूवरती. हा फटका पुन्हा एकदा पंचाकडे, अपील बोट आकाशाकडे, खेळाडू तंबूच्या दिशेने यष्टीचित्रित्या, खेळाडू क्रमांक बाद, तो 6. धन्यवाद. चांगली गोलंदाजी. बिलाल निगुडकर यांच्याकडे अनुभव आहे, आणि काय कर्णधारपदाची भूमिका रवींद्र इंगवले मैदानाच्या आतमध्ये पेश करत आहेत. यानंतरची मॅच, नेक्स्ट मॅच, चला का आपण तयारीत राहायचं आहे, टॉससाठी देखील हजर व्हायचं आहे. 6 षटकं संपल्यानंतर लगेच टॉस केला जाईल. श्री छत्रपती शिवाजीनगर 11 पोलादपूर
आणि क्रेझी बॉईज. श्री छत्रपती शिवाजीनगर इलेव्हन पोलादपुरा संघ निलेश तुतार अमरदीप नगरकर यांचा संघ खेळताना पाहायला मिळेल. तर क्रेझी बॉईज वैभव माडिक मोहसिन सय्यद रोशन सावंत यांचा संघ आम्हाला पुढच्या मॅचमध्ये खेळताना पाहायला मिळेल. आय होप मला त्या पुढच्या मॅचमध्ये अमरदीप नगरकर साहेब खेळताना पाहायला मिळतील. आणि आराध्य इलेव्हन ज्या वेळेला खेळेल ना त्यावेळेला पुन्हा एकदा विनायक दीक्षित पुन्हा आम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. आय होप त्यांचंही क्रिकेट आम्हाला पाहायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये बिलाल निगुडकर पुन्हा एकदा सज्ज होत असताना त्याने मिळवली एक सफलता. हा फटका ऑन साईडला खेळलाय, चेंडू सरळ ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय सीमारेषेच्या बाहेर. या षटकाराने 63 धावा धावफलकावरती आहेत. धन्यवाद. 63 धावा धावफलकावरती आहे, 63. आफान मात्र आला पहिल्याच बॉलवरती, षटकार त्याने मारलाय. बिलाल निगुडकर याच्या गोलंदाजीवरती तुटून पडताना पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने बॅट फिरवली होती, परंतु बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाही आहे. मागे चेंडू निघून जातोय, थोडंसं यष्टी रक्षकडून चूक होते, परंतु कोणतीही धाव मिळत नाही आहे. शेवटचे काही चेंडू सर शिल्लक आहेत, 7 चेंडू शिल्लक आहेत, आणि मला वाटतं 70-75 धावा जरी बनवल्या कुठेतरी एक सन्मानपूर्वक धावसंख्या होऊ शकते. निश्चित या क्रीडांगणाचा आरेख पाहता इथे धावा बनतात. हा फटका फसलाय, स्लाइस करण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षकाचे प्रयत्न अपुरे पडलेत. परंतु प्रत्येक खेळाडू आहे ना, आज विनायकजी दीक्षित त्याच वेळेला प्रशांतजी आंबळे असतील, त्याच वेळेला विलासजी इंगवले असतील, खुश असतील आपल्या संघाच्या प्रत्येक खेळाडूकडून की एक चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न सातत्याने राहिलाय. डेडिकेशन चांगलं आहे संघाच्या प्रति. या 41 धावसंख्येच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय. ते तब्बल 64 धावा धावफलकावरती आहेत, 64 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 6 गडी बाद, शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शेष आहे. एकंदरीत एक मोठी फटकेबाजी करावी लागणार आहे मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच सर करावी लागेल, कारण समोरील संघात तेवढे ताकदीचे फलंदाज आहेत. कारण 64 धावा 5 षटकानंतर पाहायला मिळतात, 6 विकेट देखील गेल्यात. अफवान आणि विशेष यांना शेवटचे 6 बॉलमध्ये एक 12-15 धावा बनवाव्या लागतील. एक सन्मानपूर्वक धावसंख्या उभी करावी लागेल, कारण अगोदरचे जर सामने पाहिले तर जिथं चांगल्या पद्धतीचे पाहायला मिळाले आणि धावसंख्या होताना पाहायला मिळाले देखील. 89 धावा देखील चेस झाल्या गेल्या. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, निश्चितच तुम्ही ज्या पद्धतीने म्हणालात, पहा ही स्पर्धा फार दुरून होऊन ही स्पर्धा सारेच प्रेक्षक वर्ग पाहत आहेत. 64-6 आहेत, 64-6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. सार्थक इलेव्हन नामनदेवी हा संघ प्रथम फलंदाजी करत असताना पाहायला मिळाला. नाणेफेकीचा कौल हरला परंतु एक चांगली रणनीतीबद्ध क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आहे. धावांची लयलूट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. रवींद्र निंगोळे कुठे ना कुठेतरी विचार करण्यास भाग पाडलाय या कर्णधाराला मैदानाच्या आतमध्ये. 66 जिथे 64 धावा धावफलकावरती आहेत, जास्तीत जास्त धावा गोळा कराव्या. प्रतिस्पर्धी संघाला इथे एक सन्मानजनक धावसंख्या घेऊन गेल्यानंतर प्रतिस्पर्धी संघाला एक अननेसेसरी आपण प्रेशर क्रिएट करावं ना अशा रीतीची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये या फलंदाजांकडून पाहायला मिळाली आहे. यावेळेला स्ट्राईक इंडवरती असणार आहे तो फलंदाज. एकंदरीत आपण पाहतोय तो अफान विशाल नॉन स्ट्राईक इंडवरती आहे. कशा रीतीचं प्रदर्शन होईल अफान ऑन स्ट्राईक, कशा रीतीने प्रदर्शन केलं जाईल हे पाहावं लागणार. हा फ्रॅकर ऑन साईडला खेळलाय, चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सीमारेषेच्या बाहेर, तडाखा चौकार. तर नक्कीच चौकार येताना पाहायला मिळालाय. पहिल्या बॉलवरती इथं चौकार आलाय. अफवानच्या बॅटमधून हा चौकार येताना पाहायला मिळालाय आणि या चौकारने धावफलक पुढे जाईल. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अद्यापही विजय उतेकर याच्यावरती आक्रमक होताना पाहायला मिळतोय. एक सन्मानपूर्वक धावसंख्येकडे वाटचाल संघाची पाहायला मिळते, सार्थक इलेव्हन धामनदेवीची. आणि पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर फलंदाजाचा कॉन्फिडन्स नक्कीच वाढला असावा. हा चेंडू पॉईंटच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न, पॉईंटच्या दिशेने खेळला. त्या ठिकाणी रवींद्र इंगवले आहेत, चांगली फिल्डिंग त्यांची पाहायला मिळाली आहे आणि एक एकेरी धावेवरती समाधान जे म्हणावं लागतंय. रवींद्र इंगवल्यांचा हा थ्रू आहे ना 38 सर्कलमधून, आपण कशा रीतीने करायला हवा ना हे या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या युवा खेळाडूंनी पाहायला हवं. कारण अंडरआर्म थ्रो न देता साईड आर्म थ्रो सातत्याने ते करतात. हा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, क्या बात आहे, अफलातून कामगिरी यष्ट्यांच्या पाठीमागे पाहायला मिळाली आहे ती आनंद निकम यांच्या माध्यमातून. खेळाडू क्रमांक बाद होईल संघाला 7 धक्का. धन्यवाद.
तर आपण सर स्क्रीनवरती पाहिलं नक्कीच एम एस धोनी सारखी आठवण करून देणारी स्टंपिंग त्याची पाहायला मिळाली. चेंडू आला लगेचच यष्ट्यांवरती चेंडू लावला. नक्की सर काय म्हणाले यष्ट्यांच्या मागे आनंद निकमची कामगिरीबद्दल? मला आठवतो एम एस धोनीची आठवण तुम्ही केला, टीम पेन ज्यावेळेला यष्ट्यांच्या पाठीमागे होता ना ऑस्ट्रेलियाचा, तो एका कसोटीमध्ये म्हणाला होता मी काय महेंद्र सिंग धोनी नाही आहे, परंतु आज या खेळाडूकडे इतका वेळ आहे ना, अगदी तुम्ही अगदी फ्री सेकंड्स पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती, इतका वेळ त्याच्याकडे असतो ना की फलंदाजाला मागे बघण्या इतकाही वेळ तो देत नाही. मागे पाहण्याआधी यष्ट्या उखडलेल्या असतात. बहारदार कामगिरी केली आहे या यष्टीरक्षकांनी आणि आज एक चांगलं कामकाज त्याला यष्ट्यांच्या पाठीमागून पाहायला मिळालं. 69-7 आहेत शिवचषक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज विजय सज्ज. सौरभ आलेत बॅटिंगसाठी. इथं मात्र पुन्हा एकदा पंचांकडे अपील केलं जाते. यष्ट्यांच्या मागे आनंद निकम चांगली कामगिरी करताय. दोन स्टंपिंग त्याच्या एकदम फास्ट पाहायला मिळाल्या. विजय उतेकरने देखील कमबॅक करणारी गोलंदाजी केली आहे. पहा काय गोलंदाजी केली आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्याच्यानंतर सिंगल आणि नंतर विकेट आणि आता डॉट आलाय. शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत. हा बॉल समोरच्या दिशेने टाकला जातोय, कट होतोय, यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. आम्ही विनंती करतोय श्री छत्रपती शिवाजीनगर इलेव्हन पोलादपूर संघाचा कर्णधार आणि क्रेझी बॉयज या संघाच्या कर्णधाराला, चला या टॉससाठी. नेक्स्ट मॅचचा टॉस आम्ही प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पार करणार आहोत. चला या त्वरित नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. सिद्धेजी सेठ साहेब यांच्या शुभ असते, आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करू. हा बॉल ऑन साइडला हाफ आर्म पुल केलाय, चेंडूला सरळ धाडलाय सीमारेषेच्या बाहेर, षटकार. थँक यू. 75 धावा धावफलकावरती आहे, 76 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. या उत्तरार्धामध्ये धावसंख्येचा पाटला कशा रीतीने केला जातो, काय घडतं काय बिघडतं, इच कॉइन इज अ डिफरंट साइड. नाण्याला दोन बाजू आहेत, दुसऱ्या बाजूला काय घडतं काय बिघडतं या पण ऐकूया मिलिंदजी शिर्के सरांचा आवाज. परंतु त्याआधी श्री छत्रपती शिवाजीनगर इलेव्हन पोलादपूर आणि क्रेझी बॉयज या दोन संघांदरम्यानची लढत होईल. आदरणीय महादेवजी सरवणे साहेब यांना विनंती करूया, आपल्या शुभ असते, आपण नेक्स्ट मॅचचा करूया टॉस. महादेवजी सरवणे साहेब आपल्यासोबत उपस्थित होत आहेत, त्यांच्या शुभ असते, आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करतोय. एका बाजूला पाहायला मिळेल तो श्री छत्रपती शिवाजीनगर इलेव्हन पोलादपूर आणि त्याच वेळेला असेल तो क्रेझी बॉयज. टॉस केला जाईल. टॉस केला जातोय. हेड इज अ कॉल आणि आला तो टेल. श्री छत्रपती इलेव्हन पोलादपूर या संघाने हा जिंकलाय टॉस. साहेबांचे आभार. साहेब आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावरून या स्पर्धेचा आस्वाद घ्यावा. प्रथमतः आज 2-3 दिवसानंतर आपण वाट पाहिली या स्पर्धेची. हा टॉस किती इम्पॉर्टंट होता आणि आज खेळताना कितपत उत्कंठ आहे तुम्हाला या मॅचची? खेळायला तर खूप चांगलं आहे आणि जे आयोजन आहे संदीप दादांनी जे आयोजन केलं यंगस्टर पोलादपूर, खूप चांगलं आयोजन आहे. आणि मला जी कॅप्टनशिप जी संधी दिली अमरजी नगरकर आणि शैलजी सुतार यांनी, निलेश सुतार यांनी, खूप बरं वाटतं कारण की कॅप्टनशिप खूप महत्त्वाची आहे आणि सगळ्यांना घेऊन चालायचं आहे, त्यामुळे आम्ही पहिलं फिल्डिंग करूया. क्षेत्ररक्षण करायचं आहे. आजपर्यंत आपण पाहिलं तरी या मैदानावरती 100 तर आरामात पास झाली आहे. 100 धावा ही अगदी आपण म्हणता येईल की डाव्या हाताचा खेळ बनला आहे. तुम्ही समोरच्या संघाला कितपत रोखण्याचा प्रयत्न कराल या मॅचमध्ये आणि या धावा रोखत असताना तुमचा गोलंदाज असा कोणता असेल की ज्यांच्याकडे तुमचं लक्ष असेल? आम्ही त्यांना 60-70 धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. शैलेश शेलार आहे जो ऑलराऊंडर आहे, अजिंक्य सपकाळ आहे, मी आहे आणि एक अजून एक गोलंदाज आहे. या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? एकंदरीत या स्पर्धेमध्ये खेळ करणाऱ्या खेळाडूंबद्दल काय म्हणाल? किंबहुना आत्तापर्यंतचा तुम्ही जो खेळ पाहिला आहे त्याबद्दल एकंदरीत तुमची भावना काय असेल? जे खूप काही यंगस्टर आहेत त्याने जे प्रत्येकाने हाफ सेंचुरी मारले आहेत, म्हणजे प्रत्येकाला एक नवीन प्लॅटफॉर्म भेटला आहे की चांगलं खेळण्याचा. आणि जे यंगस्टरने यंगस्टर पोलादपूरने जे दिलेला जो प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरती सगळे खरे उतरताना दिसत आहेत.
तर तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देऊ. टॉस जिंकल्या क्षेत्ररक्षणाचा निर्णय. क्रेझी बॉयज, तुमच्यासाठी टॉस किती महत्त्वाचा होता? कारण आज या स्पर्धेमध्ये पहिली मॅच तुम्ही खेळताय, ही पहिल्या मॅचकडे कसं पाहताय आणि टॉसबद्दल काय म्हणाल? टॉस आम्ही हरलोय तरी आम्ही जास्तीत जास्त रन करायचा प्रयत्न करू. स्पर्धेबद्दल बोलायचं बोललं तर खूप छान ग्राउंड बिऊंड छान आहे, त्यामुळे खेळायला मजा येईल. आतापर्यंत तुम्ही अनेक मॅचेस पाहिल्यात, या सामन्यांबद्दल काय म्हणाल आणि जसे सामने होत आहेत ना त्याकडे कसे पाहाल? कारण की तुम्हाला प्रथम बॅटिंग करायची आहे. ग्राउंडला रन खूप होत आहेत, आम्ही पण जास्तीत जास्त रन करायचा प्रयत्न करू. तर खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हालाही. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स सेंटर इज छत्रपती शिवाजी महाराज इलेव्हन. विन द टॉस अँड दे डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. थँक्यू. धन्यवाद जयेश सर. तर चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये, अर्थातच आराध्य इलेव्हन संघाला. 76 धावांची गरज आहे 36 चेंडूमध्ये. आपण पाहतोय सार्थक इलेव्हन धामनदेवी या संघानं मात्र 75 धावा उभ्या केल्या होत्या 6 षटकांच्या समाप्तीनंतर, आणि तदनंतर 76 धावांचं हे विशाल काय असं लक्ष समोर ठेवलेलं आहे ते आराध्य इलेव्हन या संघाच्या समोर. टीम आराध्य इलेव्हन, कृपया आपला 12th मॅन या ठिकाणी येणं गरजेचं आहे. तर नक्कीच क्रिकेटचा हा खेळ आहे. या दुनियेमध्ये थांबा याला वेल कोणाला, या दुनियेमध्ये थांबा याला वेल कोणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. अफाट ऐशा मैदानी तू येशी वेलो वेली, अफाट ऐशा मैदानी तू येशी वेलो वेली, डाव तुझा येताच जमुविशी जपून अपळी केली. काळ करी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी, काळ करी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी, भोवताली तो झेल घ्यावया जो तो फासी टाकी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधल न्याडाव, अरे मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधल न्याडाव, या साऱ्यांना चकविशील तर मिलेल तुझला धाव. चतुर आणखी सावध जो जो तोच इथे रंगला, चतुर आणखी सावध जो जो तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकळा तो संपला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकळा तो संपला. तर 76 धावांचं हे आव्हान, 76 धावांचं हे लक्ष कशा पद्धतीनं पेलणार आराध्य इलेव्हनचा संघ? 36 चेंडूत 76 धावांचा पाठलाग करायचाय. कशा पद्धतीनं या 76 धावांचा पाठलाग केला जातोय की पुन्हा एकदा धामनदेवीचा संघ मात्र या 76 धावा डिफेन्स केल्या जात आहेत. अर्थातच सार्थक इलेव्हन बनाम आराध्य इलेव्हन, एक मोठी तगडी बॅटल आपल्याला जरूर पाहायला मिळते. मात्र या धैयाचा या लक्षाचा वेध घेण्याकरिता सलामीची जोडी अर्थातच रवींद्र इंगवले आणि पंकज डोळज ही जोडी मात्र या खेळपट्टीवरती उभी आहे. तर गोलंदाजी माकवती अफान, पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्याकरता अर्थातच सार्थक इलेव्हन धामनदेवी संघाच्या माध्यमातून गोलंदाजी माकवती कर्णधारानं मात्र एक खूप मोठी जबाबदारी सोपवलेली आहे ती अफानवरती. मात्र ऑन स्ट्राईक आपण पाहत आहे रवींद्र इंगवले यांना. नक्कीच खूप मोठं एक लेजेंडरी प्लेयर आहे, अर्थातच या पोलादपूर तालुक्यातील बऱ्याच जणांचं आयडॉल देखील आहेत. आज मात्र कशा पद्धतीनं आपल्या संघाला अर्थातच आराध्य इलेव्हनला या मॅचमध्ये पुढं घेऊन जात आहेत, कशा पद्धतीनं लीड करणार? पहिला चेंडू असणार आहे आफान यांचा रवींद्र इंगवले यांच्याकरता ओव्हर द विकेट्स. शॉर्ट टॉप लेनचा चेंडू, त्याला मात्र हलक्या हातानं स्क्वेअर कट जरूर केलाय, मात्र कुठलीही धाव मात्र या चेंडूवरती घेतलेली नाही आहे. पहिलाच चेंडू मात्र निर्धाव फेकला जातोय. नक्कीच मित्रांनो, कुठल्याही गोष्टीचा प्रारंभ करण्याकरिता मुहूर्त नाही तर इच्छाशक्तीची गरज असावी लागते. हीच प्रबल इच्छाशक्ती घेऊन आज प्रत्येक संघ प्रत्येक खेळाडू मात्र या ठिकाणी या स्पर्धेमध्ये अर्थातच PTPL 2023 पर्व दुसरेमध्ये आपली प्रबल दावेदारी ठोकण्याकरता अगदी झुंज घेत आहेत, संघर्ष करत आहेत. यावेळेस मात्र मोठा फटका, अर्थातच स्वीपर कव्हर रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. जबरदस्त एफर्ट्स मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. तद्वत मात्र दोन धावा निश्चितच कंप्लीट केल्या जात आहेत. दुहेरी धावेनं मात्र श्री गणेशा जरूर केला जातोय तो आराध्य इलेव्हन शिवाजीनगर पोलादपूर या संघाचा. 76 धावांचं हे लक्ष आहे आणि या 76 धावांचं लक्ष कशा पद्धतीनं पेलायचं याचा माइंडसेट मात्र आखूनच रवींद्र इंगवले या खेळपट्टीवरती उतरलेत.
या वेळेस मात्र हाफ ट्रॅकर चेंडू त्याला मात्र ऑन साईडच्या रिझनमध्ये खेळून काढले. डिपला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उभा आहे. तद्वत मात्र एक धाव निश्चितच कंप्लीट केले जाईल. एकेरी धावेनं मात्र स्ट्राईक रोटेट केली जाते आणि तदनंतर मात्र पंकज येत आहेत स्ट्रायकिंग एंडकडे. तीन धावा धावफलकावरती षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. तर निश्चितच इथं मात्र ध्येयाचा पाठलाग करायचा आहे, त्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आणि त्या अनुषंगानं समन्वय आणि संतुलन मात्र ही जोडी कशा पद्धतीनं साधते हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. ओ यावेळेस मात्र गुडलेन स्पॉट होती, चेंडू पडला आणि तदनंतर मात्र उजव्या एष्टीच्या बाहेरून चेंडू ट्रॅव्हल होतोय, सरळ एष्टी रक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय. तर बीट होतोय फलंदाज चौथ्या चेंडूवरती. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. अजूनही दोन चेंडूचा खेळ बाकी असताना समोर पंकज तीन धावा धावफलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. यावेळेस टॅप शॉट जरूर येईल. कव्हरचं क्षेत्र तेज तर्रार चेंडू खाली येतोय. तद्वत मात्र एक धाव पूर्ण केले, दुसरी धाव देखील आणि या दोन धावा निश्चितच कंप्लीट केल्या जात आहेत. थोडासा थ्रो जर आपण पाहिला असेल तर गोलंदाजानं गॅदर करता आलेला नाही आहे. तर दोन धावा निश्चितच या जोडल्या जातील धावफलकाला. पाच धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रारंभ तर जरूर केला आहे, आगाज तर जरूर केलेला आहे या सलामीच्या जोडीनं. मात्र शेवट कसं गोड करणार? उसेन बोल्ट सांगतात प्रत्येक गोष्टीचा प्रारंभ करणारे अनेक जण या जगात आहेत, पण मी मात्र शेवट गोड करतो कारण याचसाठी केला होता अट्टहास, हा शेवटचा क्षण गोड व्हावा. यावेळेस मात्र आडव्या बॅटने ऑन साईडला खेळून काढल्या, मात्र क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटवरून येतोय आणि पहिला झटका पंकज यांच्या रूपानं सार्थक इलेव्हन धामन देवी देत आहे, अर्थातच आराध्य इलेव्हन संघाला. डी जे जी के. नाम मात्र पाच धावा खर्च केल्या आणि शेवटच्या चेंडूवरती मात्र पंकज यांना तंबूच्या आश्रयाला धाडलं. तर एक इकॉनॉमिकल षटक म्हणावं लागेल, अर्थातच सार्थक इलेव्हन धामनदेवी या संघाकरिता हाताळलं गेलं ते आफांच्या माध्यमातून. तर नवीन बॅटर्स अर्थातच आनंद या खेळपट्टीचा ताबा घेत आहेत. तर गोलंदाजी माकवती होतंय परिवर्तन. सौरभ नवीन गोलंदाज या खेळपट्टीवरती, अर्थातच गोलंदाजी माकवती आपल्याला पाहायला मिळेल. तर स्ट्रायकिंग एंडकडे आपण पाहतोय, अर्थातच रवींद्र इंगवले यांना, ज्यांच्यावरती सारं काही निर्भर असणार आहे आराध्य इलेव्हन संघाची संपूर्ण दारोमदार ज्यांच्या खांद्यावरती आहे, कशा पद्धतीने ही जबाबदारी पार पाडणार. यावेळेस सोडून दिलाय उजव्या एष्टीच्या खूपच बाहेर, पंचांचे दोन्ही हात समांतर, अवांतर धाव येईल वाईटच्या स्वरूपात. अर्थातच थोडीशी दिशा मात्र कुठेतरी भरकटला जातोय गोलंदाज सौरभ. नक्कीच खराब लाईन आणि लेंथ पकडलेली आहे. विदाऊट वॉर्मअपच्या जेव्हा जेव्हा गोलंदाजी माकवती गोलंदाज येत असतात तेव्हा त्यांच्याकडून अशा पद्धतीची चूक होणं साहजिकच आहे. मात्र कमबॅक करणार सौरभ. फुलर लेनचा चेंडू त्याला सन्मान दिलाय, खेळून काढलंय चेंडूला कव्हर रिझनमध्ये. तद्वत मात्र आपण पाहतोय, अर्थातच एक धाव जरूर कंप्लीट केली जाते. संयमी पवित्रा स्वीकारलेला आहे तो खऱ्या अर्थानं आपण पाहतोय रवींद्र इंगवले यांनी. हा डाव पुढे 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 नेण्याचा प्रयत्न आहे. एक एक आणि दुहेरी धावेने मात्र संघाचं धावफलक हलतं ठेवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून जरूर केलं जातं. या एकेरी धावेनं हे धावफलक मात्र पुढं सरसावलं जाईल ते सात धावांवरती. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे, सात धावा या धावफलकावरती. तर सौरभ गोलंदाजी माकवती आपल्याला जरूर पाहायला मिळेल. आनंद यावेळेस मात्र खोलवा टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहतोय मिड ऑफला तेज तर्रार. कुठलीही धाव मात्र या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळत नाही, अर्थातच निर्धाव चेंडू फेकण्यात मात्र यश प्राप्त झालंय ते गोलंदाज सौरभ याला. दोन चेंडूंचा खेळ आत्तापर्यंत झालाय आणि कुठलेही हात खोलण्याचे चान्स मात्र दिले नाहीत फलंदाजाला आत्तापर्यंत सौरभनं.
अडव्या बॅटने मात्र हा खेळला अक्रॉस द लाईन, चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग, वन बाउन्स सीमा पार येईल हा चौकार टीजे जिके. बाजूला सार्थक इलेवन धामनदेवी, तर दुसऱ्या बाजूला आराध्य इलेवन शिवाजीनगर पोलादपूर. फुलरलेनचा चेंडू, त्याच्यावरती मात्र कडा प्रहार केलाय आणि हा चेंडू मात्र सरळ निघून जाईल सीमा पार, येईल हा दणदणीत असा षटकार. तर पंकज आता मात्र रिदम मध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतात. या दोन चेंडूवरती मात्र पंकजच्या माध्यमातून जरूर प्रहार, आनंद यांच्या माध्यमातून आपण जरूर पाहतोय, अर्थातच प्रहार केले जात आहेत सातत्यानं. एक चौकार एक षटकार जरूर प्राप्त केला जात आहे, तर नक्कीच लय मात्र गवसलेली आहे ती आनंद यांना. धावफलकाचा विचार केला तर 17 धावा या धावफलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळतात. सौरभ पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, त्याला मात्र खोदून काढलाय. यावेळेस मात्र चेंडू कार्पेटच्या सहाय्यानं अतिशय जलद गतीनं सीमारेषेला टच होतोय, येईल हा चौकार पुन्हा एकदा आनंद यांच्या बॅटमधून. मिळतायत 21 म्हणजे शुभ आकडा. आता या शुभ आकड्याला कशा पद्धतीनं कन्वर्ट करणार, यावेळेस मात्र मोठा फटका आहे बॅकवर्ड रिझन मध्ये खेळून काढलाय, मात्र क्षेत्ररक्षक खूप दूर आहे. तद्वत मात्र एक धाव कंप्लीट केली जाते ती आनंद यांच्या माध्यमातून आणि स्ट्राईक मात्र रोटेट केली जाते. मात्र जर विचार केला तर दुसऱ्या षटकाची सांगता होते, अर्थातच जर विचार केला तर 22 धावा धावफलकावरती, 11 सरासरीनं मात्र या 22 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत त्या टीम आराध्य इलेवन संघाच्या माध्यमातून. 76 धावांचं हे लक्ष आहे आणि 76 धावांचं हे पाठलाग करत असताना मात्र यशस्वीरित्या दोन षटकं अखेर मात्र 22 धावा जोडल्या जात आहेत. रवींद्र इंगवले अजूनही या खेळपट्टीवरती आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत, अर्थातच दोन षटकांची समाप्तीनंतर मात्र अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे, अजून खूप सारा खेळ बाकी आहे. नक्कीच संकटावरती अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच, मात्र तिथं संघर्ष करणं खूप गरजेचं आहे. हरल्यानंतर देखील आपली तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय सार्थक इलेवन धामनदेवी संघाचे हे चाहते. अगदी जर विचार केला तर मैदानाच्या बाहेरून या डोंगर दऱ्यामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत अगदी धामनदेवी संघाचे हे फ्लॅग हातामध्ये घेऊन आपल्या संघाला मात्र सपोर्ट करत आहेत, पाठिंबा देत आहेत आणि एक विस्फोटक एनर्जी या संघामध्ये क्रिएट करण्याचं काम मात्र ज्यांच्या माध्यमातून केलं जातं आहे. तर खूप सारे असा प्रेक्षक वर्ग या ठिकाणी जरूर लाभलेला आहे. अशी ही पोलादपूर तालुक्याची खूप मोठी अशी दैदिप्यमान स्पर्धा पोलादपूर तालुका प्रीमियर लीग PTPL 2023 पर्व दुसरं. दोन षटकांचा खेळ इथं मात्र समाप्त होतोय. 22 धावा धावफलकावरती एक महत्त्वपूर्ण विकेट्स देखील आपल्याला पाहायला मिळते पंकज यांच्या माध्यमातून. तर आनंद आणि रवी इंगवले ही जोडी मात्र या खेळपट्टीवरती तग धरून उभी आहे. 76 धावांचा पाठलाग कशा पद्धतीनं करणार. गोलंदाजी माकोती होतोय परिवर्तन, नवीन गोलंदाज सचिन जाधव आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. नक्कीच जर विचार केला तर अस्किंग रनरेट जर पाहिला तर 13.5.6 अस्किंग रनरेट आहे. सचिन यावेळेस मात्र ब्लॉकला टाकलेला चेंडू आपण पाहतोय स्क्वेअर लेग रिझनमध्ये, चेंडूला
खेलून काढले तद्वत मात्र एक धाव निश्चितच प्राप्त केली जाईल आनंद यांच्या माध्यमातून। तर स्ट्राइक सातत्याने मात्र रोटेट केली जाते। आता मात्र स्ट्राइक वरती आलेले आहेत ते रवींद्र इंगवले। रवींद्र इंगवले मात्र सिंगल सिंगल डबलनं मात्र ही गेम पुढे नेण्याचं काम करतायत। पण नक्कीच एक ठिकाणी मात्र ॲग्रेशन दाखवणं खूप गरजेचं आहे, कारण 76 धावांचं हे लक्ष आहे, अजूनही 53 धावांची गरज आहे 23 चेंडूमध्ये। यावेळेस मात्र स्विच इट करण्याचा प्रयत्न होता, जरूर मात्र बीट केला जातोय। गुडलेन स्पॉट होती, चेंडू पडल्यानंतर त्याला मात्र कुठल्याही प्रकारची उंची न देण्याचं काम हे गोलंदाज अर्थातच सचिन जाधव यांच्या माध्यमातून केलं जातंय। दोन चेंडू आत्तापर्यंत फेकलेत, मात्र एकच धाव खर्च केली जाते। अर्थातच विचार केला धावफलकाचा तर 23 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना यावेळेस लोअर फुल टॉस, त्याच्यावरती प्रहार मात्र डीप मिड विकेटला, क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू, परतावं लागतंय फलंदाजाला। बॅक टू द पॉवेलियन। अर्थातच लोअर फुलटॉस चेंडू होता आणि त्याच्यावरती खूप मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, मात्र मिसटाईम स्ट्रोक आणि डीप मिड विकेटला जर विचार केला तर विशाल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता, त्यानं मात्र तो झेल टिपला आणि एक खूप खूप मोठी विकेट्स मात्र खऱ्या अर्थानं सार्थक 11 धामनदेवी संघाच्या माध्यमातून जर पाहिलं असेल तर रवींद्र इंगवले यांना मात्र परतवलेला आहे। अर्थातच सचिन जाधव गोलंदाजी माकवती आपण ज्यांना पाहतोय, षटक क्रमांक 3 हाताळण्याकरता या गोलंदाजी माकवती आले। 3 चेंडू आत्तापर्यंत हाताळलेत, नाव मात्र एक धाव खर्च केलेली आहे। 23 धावा धावफलकावरती, धावफलक मात्र अजूनही स्थिर आहे। तर नवीन बॅटर्स अर्थातच अनिकेत ऑन स्ट्राइक आपण पाहतो अनिकेत यांना। यावेळेस मात्र स्लॉटमध्ये चेंडू आहे, पुन्हा एकदा हवेमध्ये फटका, क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला जज करतोय। बॅक टू बॅक दुसरा झटका, परतावं लागेल अनिकेत यांना। बॅक टू द पॉविलियन डीजे जीके। धावा धावफलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळतात, अजूनही 53 धावांची गरज आहे। 20 चेंडू आणि 53 धावांची गरज आहे। जर विचार केला तर अस्किंग रनरेट मात्र आता 15.9 झालेला आहे, वाढत चाललेला आहे। धक्क्यावर धक्के मात्र बसत आहेत ते आराध्य 11 शिवाजीनगर पोलादपूर संघाला। या धक्क्यातून कशा पद्धतीनं सावरणार आराध्य 11 हा संघ, या धक्क्यातून सावरण्याकरता मात्र या खेळपट्टीवरती अर्थातच जात आहेत ओमकार पालकर। ऑन हॅट्रिक चेंडू असणार आहे अर्थातच सचिन जाधव यांच्याकरिता। यावेळेस टॅप शॉट येतोय, पुन्हा एकदा डीपला क्षेत्ररक्षक अतिशय तेज तर्रार चेंडूवरती येईल, जरूर थोडीशी फंबलिंग आपल्याला जरूर पाहायला मिळेल, पण डेंजर झोनकडे आहे का? जर डायरेक्ट थ्रो झाला असता तर निश्चितच हे चित्र फार विचित्र आपल्याला पाहायला मिळालं असतं। तर हे संकट मात्र थोडंसं गंभीर होताना आपल्याला पाहायला मिळेल आराध्य 11 संघाच्या माध्यमातून। मात्र धामनदेवी सार्थक 11 धामनदेवी संघाचे चाहते पाठीराखे मात्र प्रत्येक चेंडूगणिक आपल्या खेळाडूंचं मनोबल वाढवण्याचं काम मात्र करत आहेत। सचिन जाधव जबरदस्त गोलंदाजी प्रभावित केले या गोलंदाजानं, नाम मात्र 2 धावा आत्तापर्यंत खर्च केलेत, 2 महत्त्वपूर्ण गडी देखील टिपलेत। यावेळेस रिव्हर्स अटॅम्प करण्याचा प्रयत्न, या ठिकाणी जर पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, त्या ठिकाणी तेज तर्रार थ्रो जरूर केला होता मात्र चेंडूला गॅदर करू शकले नाही। तद्वत मात्र एक धाव निश्चितच कम्प्लीट केली जाईल आणि धावफलक मात्र थोडंसं पुढं सरसावलं जाईल ते 25 धावांवरती। 3 षटकांचा खेळ आता मात्र समाप्त होतोय। 18 चेंडू 51 धावांची गरज, 18 चेंडू 51 गरज असताना कशा पद्धतीनं या 51 धावांचा पाठलाग हा आराध्य 11 संघाच्या माध्यमातून केला जाईल। तत्पूर्वी ऐकूया डीजे जीके।
धन्यवाद डीजे मास्टर। डोंगरावरती प्रेक्षक उभे आहेत, त्यांनी थोडं कृपया धामनदेवी संघाचे पाठीराखे जे डोंगरावरती उभे आहेत ती माती खाली येऊ शकते, कृपया आपण मागे व्हायचंय नाहीतर खाली यायचंय, थोडं मागे सरकायचंय किंवा खाली यायचंय। तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये, अर्थातच तीन षटकांचा खेळ आता मात्र शिल्लक राहिलाय, 18 चेंडू आणि 51 धावांची गरज आहे। जर विचार केला तर अस्किंग रन रेट 17 झालेला आहे, इथं मात्र आपण पाहतोय 25 धावा धाव फलकावरती, तीन महत्वपूर्ण गडी मात्र तंबूच्या आश्रयाला परतलेत आराध्य 11 संघ। कशा पद्धतीनं कम बॅक करणार या मॅचमध्ये? मित्रांनो, जिंकायची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात। इथून पुढे आगाज करावा लागेल, आगाज करावा लागेल या बॅटर्सना। तर गोलंदाजी माकवती येत आहेत, अर्थातच विशाल जाधव, एक विशाल काय अशी कामगिरी करण्याकरता पुन्हा एकदा सार्थक 11 धामनदेवी संघाच्या माध्यमातून हे षटक हाताळण्याकरता। तर समोर आहेत आनंद ओव्हर द विकेट्स, खोलवर टप्प्याचा चेंडू, त्याला मात्र खोदून काढलाय, खोदून काढलाय, इथं मात्र स्वीपर कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतोय, जबरदस्त एफर्ट। सचिन रमेश तेंडुलकर सांगतात की एफर्ट्स ऑन एव्हरी बॉल, प्रत्येक चेंडूवरती एफर्ट्स देणं खूप गरजेचं आहे आणि हेच एफर्ट्स मात्र सातत्यानं आपल्याला पाहायला मिळत आहेत, ते अर्थातच या प्रत्येक क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून। 26 धावा 26 ऑन अ बोर्ड आपण पाहतोय। तर ओंकार पालकर स्ट्रायकिंग एंडकडे येत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळतोय, 27 धावा धाव फलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत। ओ या वेळेस काय घडणार, काय घडणार, तर पंचांचा इशाराची आणि पंचांनी हा तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय, बीमर असणार आहे का? निश्चितच आपण पाहतोय रिप्ले मध्ये आणि स्क्वेअर लेग पंचांचा इशारा येतोय नो। फ्री हिट असणार आहे, ओ यावेळेस मात्र फुल टॉस आणि हा जाईल सीमारेषा पार, येईल हा षटकार। तर नवीन गोलंदाज येतोय, फ्री हिट मात्र असणार आहे नागेश। खूपच सफल आणि हा येतोय या समालोचन कक्षाला सलामी देणार आहे, एक दर्जेदार षटकार डीजे।
धन्यवाद डीजे मास्टर आनंद निकम यांनी मात्र ही सर्व सूत्र खऱ्या अर्थाने आराध्य इलेवनच्या हातामध्ये घेतलेले आहेत. 41 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 15 चेंडू आणि 35 धावांची आता मात्र गरज असणार आहे. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू होता, अपील गेले पंचांकडे, मात्र अपील जरूर फेटाळली जाते. अर्थातच आनंद निकम अजूनही या खेळपट्टीवरती उभे आहेत आणि एक लढवय्याप्रमाणे मात्र ही झुंज घेत आहेत, संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र मोठा फटका येतोय कवरच्या डोक्यावरून, चेंडू ट्रॅव्हल होतोय, ट्रॅव्हल होतोय, मात्र क्षेत्ररक्षक चेंडूला थांबवण्यात यशस्वी होत आहेत. या दोन धावा आणि या दोन धावेने मात्र धावफलक पुढे सरसावलं जाईल ते जवळपास 43 धावांवरती. 13 चेंडू आणि आता मात्र 33 धावांची गरज असणार आहे. यावेळेस मात्र फटका हवेमध्ये आणि तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा झेल झेल टिपलाय टिपलाय कुणाचा आनंद निकम यांना मात्र परतावं लागेल. एक सेट बल्लेबाज बॅक टू द पॅवेलियन डीजे झिके. धन्यवाद डीजे मास्टर. तर नक्कीच आपण पाहतोय आनंद निकम एक जबरदस्त रिदम मध्ये आपल्याला पाहायला मिळत होते, मात्र त्यांना परतावं लागतंय. बॅक टू द पॉवेलियन स्वतःवरती मात्र खूप नाराज असणार आहेत. नक्कीच मित्रांनो, हरलात तरी चालेल, फक्त जिंकणारा स्वतःहून येऊन म्हटला पाहिजे. हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता, इतका तुमचा संघर्ष असणं खूप गरजेचं आहे. इतिहासात पराभवाची देखील नोंद होते, मात्र संघर्षामध्ये दम असायला हवाय. तर नवीन बॅटर्स अर्थातच जात आहेत. बिलाल तर गोलंदाजी माकवती येत आहेत. अर्थातच सचिन जाधव षटक क्रमांक 5 हाताळण्याकरता. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे, अजूनही 33 धावांची गरज आहे ती आराध्य इलेव्हन संघाला. एका फलंदाजाला मात्र अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल, अॅग्रेशन मात्र दाखवावं लागेल या मैदानाला, अर्थातच उपस्थित प्रेक्षकांना. आणि हे मॅच मात्र कोणाच्या बाजूने झुकणार? 12 चेंडू 33 धावांची गरज असताना सचिन जाधव पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर द विकेट, पहिला चेंडू सबमरीन डिलिव्हरी, पंचांकडे दाद मागितले. निर्णय मात्र प्रलंबित ठेवलाय. दोन्ही पंच तितकेच अनुभवी आणि तितकेच आपण जर पाहिलं असेल तर निश्चितच पंचांचं बोर्ड आकाशाकडे. परतावं लागतंय फलंदाजाला पॉवेलियनकडे. डी जे इथं मात्र धामनदेव डीजे मास्टर. तर नक्कीच आराध्य इलेव्हन संघाचे हे फलंदाज, हे बॅटर्स मात्र संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच मित्रांनो, जीत और सोच आपके सोच पर निर्भर रहती है. जीत और हार, मान ली तो हार आहे और ठान ली तो जीत आहे. सकारात्मक विचार आणि सकारात्मक भूमिका तुम्हाला ठेवावी लागेल. यावेळेस मात्र पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या रिझनमध्ये मात्र चेंडूला स्टिअर केलं गेलं होतं, अर्थातच
बॅकपोटरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. फलंदाजाचा एक धाव निश्चितच कंप्लीट केली जाईल आणि 44 धावा आता मात्र आपल्याला धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 10 धावा 10 चेंडू आणि 32 धावांची मात्र गरज असणार आहे ती टीम आराध्य 11 शिवाजीनगर पोलादपूर संघाला. 10 चेंडू 32 धावांचं हे लक्ष कशा पद्धतीनं पेललं जाईल. यावेळेस मात्र जबरदस्त टान्स घेतलाय. चेंडू जातोय स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यावरून, ट्रॅव्हल होतोय सीमा पार, येईल दमदार षटकार. अर्धशतक जरूर झालंय मात्र 9 चेंडू 26 धावांची गरज आहे. थोडस अवघड अशक्य आहे मात्र अवघड आहे अशक्य आहे असं म्हणून जर सोडून दिलं असतं तर स्वराज्य कधीच उभं राहिलं नसतं. असाध्य ते साध्य करिता सायाचं कारण अभ्यास तुका म्हणे. असाध्य गोष्टीला देखील साध्य केलं जाऊ शकतं, अशक्य गोष्टीला देखील शक्य केलं जाऊ शकतं. 9 चेंडू 26 धावांची गरज असताना बिलाल यावेळेस मात्र जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केला, बॅकवर्डला टाकलं, चेंडू जाईल सीमा रेषा पार, येईल हा दुसरा बॅक टू बॅक षटकार. डीजे धन्यवाद डीजे मास्टर. तर सन्माननीय छोटू दीक्षित साहेब यांच्या माध्यमातून जर बिलालने ही मॅच काढली तर तब्बल 2100 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. तर निश्चितच 8 चेंडू आणि 20 धावांची गरज आता मात्र आहे ती आराध्य 11 संघाला. बिलालनं मात्र सूत्र हातात घेतलेत, मोर्चा सांभाळलाय, सचिनवरती मात्र सातत्यानं प्रहार केले जात आहेत. यावेळेस काय घडतंय तर यष्टी रक्षकाला भेट करून चेंडू लॉंग स्टॉपला बिलांग करतोय. बाईकच्या स्वरूपात धन्यवाद डीजे मास्टर. तर बाईकच्या स्वरूपात हा चौकार जरूर प्राप्त झाला. या 4 धावा धावफलकाला जोडल्या जातील, 60 धावा धावफलकावरती लावल्या जात आहेत. अर्थातच 7 चेंडू आणि 16 धावांची गरज. सात चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. तर निश्चितच सचिन यावेळेस मात्र टॉस जरूर होता. काय घडतंय इथं, काय घडतंय इथं. तर ही धाव मात्र चोरली आहे. तर इथं अपील केली जाते, फलंदाजाचा कॉल आहे. अर्थातच बीमर चेंडू आहे का तिसऱ्या पंचांकडे, नक्कीच बीमर करता इथं अपील जरूर केलेली आहे तिसरे पंच. या ठिकाणी आपण पाहतोय अर्थातच बीमर करता ही अपील असणार आहे. तर नक्कीच नक्कीच या ठिकाणी पंच आहेत आणि या
आणि नक्कीच तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून इशारा येतोय फेअर डिलिव्हरी असणार आहे. तर मात्र हे मॅच अगदी क्लोजली जाताना आपल्याला पाहायला मिळते. सहा चेंडूचा खेळ आता मात्र बाकी आहे आणि 15 धावांची गरज आहे. ती अर्थातच आराध्य इलेव्हन या संघाला. सहा चेंडूमध्ये 15 धावा कशा पद्धतीनं काढल्या जात आहेत की पुन्हा एकदा या सहा चेंडूमध्ये 15 धावा डिफेन्स केल्या जात आहेत. तर नक्कीच बिलाल करता पुन्हा एकदा पारितोषिक आलेला आहे. अर्थातच छोटू दीक्षित साहेब यांच्या माध्यमातून जर बिलालनं ही मॅच काढली अर्थातच आराध्य इलेव्हन संघ या मॅचमध्ये विजयी झाला तर 2100 रुपयाचं कॅश प्राईज असणार आहे. मात्र ना हारणं जरुरी आहे ना जीतणं जरुरी आहे. जिंदगी एक खेल है दोस्तों, इसे खेलना जरुरी है. इथं मात्र सहा चेंडू आणि 15 धावांची गरज. सहा चेंडू 15 धावांची गरज असताना तर नॉन स्ट्राईक आपण पाहतोय बिलाल येणं. तर नॉन स्ट्राईकिंगला विजय. तर गोलंदाजी माकवती पुन्हा एकदा सौरभ येतोय. अर्थातच सहा चेंडू आणि 15 धावांची गरज असताना कशा पद्धतीनं या सहा चेंडूमध्ये 15 धावा काढल्या जात आहेत आराध्य इलेव्हन संघाच्या माध्यमातून आणि कशा पद्धतीनं सौरभच्या माध्यमातून या 15 धावा डिफेन्स केल्या जात आहेत. काय असणार आहे या मॅचचं चित्र, काय असणार आहे मॅचचं समीकरण. सौरभ पहिला चेंडू फेकण्याकरता हाताळण्याकरता यावेळेस मात्र खोदून काढलाय चेंडूला. तदुवत मात्र आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक येईल लॉंग ऑफ वरून आणि एक धाव निश्चितच कंप्लीट केली जाते. अर्थातच स्ट्राईक मात्र रोटेट केली जाते. विजय स्ट्राईक एंडवरती येतोय. तर इथं मात्र एक ॲग्रेशन दाखवणं गरजेचं आहे. एक मोठा फटका आणि या सामन्याचं चित्र पलटवेल का. पाच चेंडू आणि आता मात्र 14 धावांची गरज आहे ती आराध्य इलेव्हन शिवाजीनगर पोळादपूर या संघाला. कशा पद्धतीनं विजय यांचे बॅट तलपणार की पुन्हा एकदा सौरभ या मॅचमध्ये आपली छाप सोडणार. यावेळेस मात्र खोदून काढलाय खोलवर टप्प्याचा चेंडूला पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये. मात्र तद्वत अतिशय वेगानं दुहेरी धाव मात्र कंप्लीट केली जाते. ही मॅच मात्र अखेरच्या चेंडूपर्यंत जाणार की मध्यांतरीच विजय मात्र या मॅचचा निकाल लावणार. आता मात्र चार चेंडूंचा खेळ बाकी आहे. चार चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. 12 धावांची गरज आहे ती आराध्य इलेव्हन संघाला. चार चेंडूंचा खेळ शिल्लक असताना सौरभ मात्र गोलंदाजी माकवती आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. हो यावेळेस मात्र कार्पेटच्या साह्यानं खेळून काढलाय लॉंग ऑफला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे जरूर. मात्र एकेरी धावेवरती संतुष्ट व्हावं लागेल. क्लोजली ही मॅच जात असताना सौरभ मात्र अतिशय नियंत्रित गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. तीन चेंडू 11 धावांची गरज असताना आराध्य इलेव्हन संघाला बिलाल करता अजूनही 2100 रुपयांचं कॅश प्राईज जिवंत आहे. अर्थातच छोटू दीक्षित साहेब यांच्या माध्यमातून जर बिलालनं ही मॅच जिंकवली तर 2100 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला जातोय लॉंग ऑफला. मात्र तेज तर्रार क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा एकेरी धावेवरती संतुष्ट व्हावं लागेल. आणि मात्र अखेर क्लोज आलेली आहे. दोन चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. अर्थातच पुन्हा एकदा आठवावं लागेल इथं दिनेश कार्तिकला. नी 10 ट्रॉफीमध्ये मारलेले ते बॅक टू बॅक दोन षटकार. तशाच पद्धतीनं इथं मात्र दोन षटकार येतील का. दोन चेंडू 10 धावांची गरज असताना ओ यावेळेस मात्र सोडून दिलाय पंचांकडे. मात्र पाहतच राहिलाय चेंडू आणि पंचांनी इशारा दिलाय. पंचांनी इशारा दिलाय चेंडू उजव्या एसटीच्या खूप बाहेर आहे. येस इट इज. इथं मात्र एक अवांतर धाव येते व्हाईटच्या स्वरूपात. या मॅचमध्ये अजून एक ट्विस्ट मात्र निर्माण होतोय. दोन चेंडूने आता मात्र 9 धावांची गरज असणार आहे ती आराध्य इलेव्हन संघाला. सौरभ गोलंदाजी माकवती आहे. शेवटचे दोन चेंडू खचला जर आज तू तर राख होईल स्वप्नांची आणि क्षणात संपेल सगळं आणि माती होईल अपेक्षांची. जी अपेक्षा ठेवून एवढे प्रेक्षक वर्ग तुझ्या पाठीशी आलेले आहेत त्यांच्या अपेक्षांची माती मोल न होण्याकरता इथं मात्र
दोन्ही खेळाडू कंबर कसलेत, कंबर कसलेत आणि सौरभ ने मात्र बाजी मारले. परतावं लागतंय, परतावं लागतंय फलंदाजाला. बॅक टू द पवेलियन DJZK. धन्यवाद DJ मास्टर. तर नक्कीच एक चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 9 धावांची गरज आहे. सार्थक 11 धामनदेवी संघाचे चाहते मात्र खुश आहेत. यावेळेस मात्र मोठा फटका येतोय पण खूप उशिरानं, आणि या मॅच मध्ये सार्थक 11 धामनदेवीचा संघ मात्र विजयी होतोय. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराभूत झालेला संघाचं देखील खूप असं कौतुक. नंतर आपण जाऊया पुढच्या मॅचकडे, अर्थात श्री छत्रपती 11 शिवाजीनगर पोलादपूर विरुद्ध KG बॉईज. आणि या मॅचचं समालोचन ऐकण्याकरता आपल्या सोबत मायक्रोफोनवरती जोडले जात आहेत अर्थात मनोजी वगैरे सर. हॅलो, चला मैदानाचा ताबा घ्यायचा या नंतरच्या मॅच. तर या मॅच मध्ये सार्थक 11 धामनदेवी संघाने बाजी मारली. चला